नमस्कार बालमित्रांनो, मी सुनंदा विवेक माने, उपशिक्षिका, पुणे महानगरपालिका, लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 येरवडा येथे कार्यरत आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, विषय बुद्धिमत्ता. आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील घटक क्रमांक 8 यामध्ये कुटप्रश्न या कुटप्रश्नातील उपघटक दिनदर्शिका हा भाग पाहणार आहोत. दिनदर्शिका हा भाग बुद्धिमत्तेत पण आहे व गणितातही आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा दिनदर्शिकेचा भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि उपयुक्त आहे. जर काही त्यातल्या छोट्या छोट्या टिप्स आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला हा घटक अतिशय सोपा जाणार आहे. प्रथम आपण पाहिलं तर आठवड्याचा पहिला वार हा रविवार असतो आणि रविवार हा पुन्हा 7 दिवसांनी येत असतो. म्हणजे 1 तारखेला जर रविवार असेल तर 7 दिवसांनी येणारा वार म्हणजे 8 तारखेला सुद्धा रविवार येणार आहे. 8 मध्ये 7 मिळवले 15 तारखेलाही रविवार, 15 मध्ये 7 मिळवले 22 तारखेलाही रविवार, 22 मध्ये 7 मिळवले 29 तारखेलाही रविवार. म्हणजे कॅलेंडर मधलं एक दिवस लक्षात ठेवायचा, 1, 8, 15, 22, 29 या तारखांना एकच वार येतो. हे जर लक्षात आलं तर आपल्याला आधीचा वार काढता येतो किंवा नंतरचा वार काढता येतो. त्याचबरोबर वर्षाच्या कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात आणि 12 महिन्यामध्ये जे इंग्रजी महिने आहेत त्या इंग्रजी महिन्यांमध्ये कोणकोणते महिने 30 दिवसाचे आहेत आणि कोणते महिने 31 दिवसाचे आहेत हे आपण पाहणं किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 30 दिवसाचे एकूण महिने आहेत एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि 31 दिवसाचे एकूण महिने आहेत जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. फक्त फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा किंवा 29 दिवसाचा असतो. मुलांनो, आपण याआधी पण 4थीमध्ये पाहिलेलं आहे की 30 आणि 31 दिवसाचे महिने कसे ओळखायचे. तर आपण आपल्या हाताची मूठ करतो. उंचवट्यावर येणारे महिने हे 31 दिवसाचे असतात व खड्ड्यात येणारे महिने हे 30 दिवसाचे असतात. पण पूर्ण वर्षाच्या कॅलेंडरमध्ये जर आपण 4च महिने लक्षात ठेवले, एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर, हे 4 महिने 30 दिवसाचे असतात, बाकीचे महिने 31 दिवसाचे असतात आणि फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसाचा असतो. हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवणे अतिशय सोपे जातील. आता या ठिकाणी सर्वसाधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो व बाकीचे वार 52 वेळा येतात. म्हणजेच सर्वसाधारण वर्षात 365 दिवस असतात तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. या ठिकाणी सर्वसाधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचाच वार हा 31 डिसेंबरला येतो. म्हणजे जर 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा रविवारच असणार आहे. परंतु लीप वर्षामध्ये मात्र 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला न येता त्याच्या लगतचा वार येतो आणि 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा येतात, बाकीचे वार 52 वेळा येतात. म्हणजेच या ठिकाणी लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात तर सर्वसाधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. सर्वसाधारण वर्षामध्ये 52 आठवडे व 1 दिवस येतो तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे व 2 दिवस असे दिवस येतात. लीप वर्ष कसे ओळखायचे तर वर्षाला म्हणजे सन 1988, 1998, 1996 हे जे शेवटचे 2 अंक असतात म्हणजे 4ची कसोटी वापरायची. एकक आणि दशक स्थानच्या संख्येला जर 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1988ला 4ने भाग जातो म्हणून भागाकार येतो 497 म्हणजे हे लीप वर्ष आहे. पण या ठिकाणी 98 एकक आणि दशक संख्या मिळून जी संख्या तयार होते त्याला 4ने भाग पूर्ण भाग जात नाही, अपूर्णांकात भागाकार येतो म्हणून हे वर्ष सर्वसाधारण वर्ष आहे, ते लीप वर्ष नाही. परंतु 2000, 1800, 1600, 1200 असं जर साल आलं तर अशा सालांना मात्र आपण 400ने भाग द्यायचा आहे आणि 400ने भाग दिल्यानंतरच जो भागाकार पूर्ण आला तर त्याला लीप वर्ष म्हणायचं आणि जर भागाकार अपूर्ण आला तर ते सर्वसाधारण वर्ष. आता यावर एक उदाहरण पाहूया आपण. बघा, या ठिकाणी 2008, 2016, 2018 आणि 2020 असे सनदर्शक दाखवलेलं आहे आणि आपल्याला विचारले गटात न बसणाऱ्या साल कोणतं. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 8ला 4ने भाग जातो,
सोळाला चारणे भाग जातो, वीसला चारणे भाग जातो, परंतु अठराला चारणे भाग जात नाही. म्हणजेच या ठिकाणी 2018 हे गटात न बसणारे आहे. म्हणजेच आपण याला चारणे भाग देऊन ह्या सनदर्शक संख्या लीप वर्ष आहेत की नाही ते पाहिलं. म्हणजे या चार 2008, 2016, 2020 या लीप वर्ष आहेत, तर 2018 हे लीप वर्ष नाही, म्हणून ते गटात न बसणार आहे. आता पुढचं बघा, 1200, 1600, 1800 आणि 2000 म्हणजे एकक आणि दशक स्थानावर जर 2 शून्य असतील अशा वेळेस 400 भाग द्यायचा आहे. मग 400 1200 भाग जातो, 1600 जातो, 2000 पण जातो, परंतु 1800 भाग जात नाही, म्हणून 1800 ही गटात न बसणारी संख्या आहे. हे लक्षात ठेवा मुलांना, लीप वर्ष कसं ओळखायचं. जर सनदर्शकाच्या एकक आणि दशक स्थानचा अंक जर मिळून 4 भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष म्हणायचं, आणि एकक आणि दशक स्थानच्या जागी 2 शून्य असतील तर त्याला 400 भाग द्यायचा. 400 पूर्ण भाग गेला तरच ते लीप वर्ष. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता यावर काही आपण उदाहरणं पाहूया. या ठिकाणी जर आपण कॅलेंडर पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये 28 दिवस, लीप वर्षाच्या फेब्रुवारीत 29 दिवस, आणि आधी पाहिल्याप्रमाणे काही महिने 30 दिवसाचे असतात तर काही महिने 31 दिवसाचे असतात. मग 28 दिवसाला जर 7 भागलं तर 4 आठवडे पूर्ण येतात, आणि 4 आठवडे म्हणजे 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो. म्हणजे या ठिकाणी 28 महिना असेल तर पुढील महिन्यात तोच वार येतो. 29 दिवसांचा जर महिना असेल तर त्याला जर आपण 7 भागलं तर 4 आठवडे, 7 × 28 एक बाकी उरते म्हणजे 1 दिवस. म्हणजे आपल्याला 29 दिवसाचा महिना असेल तर पुढील वार काढावा, लगतचा वार घ्यावा. 30 दिवसाचा महिना असेल तर 30 जर 7 पूर्ण भाग लावला आपण तर 4 आठवडे बाकी 2 उरते, म्हणजे 2 दिवस पुढे जाणार आहे. म्हणजे 30 दिवसाच्या महिन्यातील पुढील महिन्याचा वार जर काढायचा असेल तर 1 वार सोडून पुढील वार येतो. आणि 31 तारखेचा महिना असेल तर भाग पूर्ण देऊन 3 बाकी उरते, म्हणजे या ठिकाणी 2 वार सोडून पुढील वार येतो. हे मुलांनो कॅलेंडर पाहून तुम्ही हे सराव करू शकता. आता या ठिकाणी मी एक उदाहरण दिले, 3 मार्चला बुधवार असेल तर 3 मेला कोणता वार येईल. आता या ठिकाणी बघा, 3 मार्चला बुधवार असेल, आता मार्च महिना 31 दिवसाचा असतो, मग एप्रिल 30 दिवसाचा आहे. मे महिन्याची तारीख विचारली आपण, म्हटल्यावर आपण पहिल्यांदा या ठिकाणी कच्चं काम करून घेऊया. या ठिकाणी 3 मार्चला बुधवार, 3 एप्रिलला बुधवार, नंतर आपण 3 वार सोडायचे म्हणजे गुरुवार, शुक्रवार सोडायचा आहे, आणि मग 3 एप्रिलला येईल शनिवार. त्यानंतर 3 मेला विचारले, 3 एप्रिल हा 30 दिवसाचा आहे, म्हणजे 30 दिवसाचा महिना असेल तर इथे 2 दिवस आपण पुढे जातो, म्हणजे 1 वार सोडून, म्हणजे या ठिकाणी शनिवार आहे, रविवार सोडायचा आहे, आणि सोमवार, म्हणजे 3 मेला सोमवार येणार आहे. म्हणजेच मुलांनो जर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल, परंतु हे सोडवताना आपल्याला थोड्या ट्रिक वापराव्या लागणार आहे. आता हे बरोबर आहे की नाही हे कॅलेंडरवर बघूया आपण. बघा 3 मार्चला बुधवार आहे, तर आपल्याला 3 मेला कोणता वार विचारलाय. आता मार्च महिन्याच्या कॅलेंडरमध्ये 3 तारखेला बुधवार आहे, एप्रिलमध्ये शनिवार आलाय, आणि मे मध्ये सोमवार आलाय. म्हणजेच मुलांनो आपण जे हे उत्तर काढलं ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल. आता या ठिकाणी 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, मग मार्च नंतर एप्रिल, मे, जून हे 3 महिने मध्ये आलेले आहेत. मग आपण पहिल्यांदा 1 एप्रिलचा वार काढूया, त्यानंतर 1 मेचा काढूया, 1 जूनचा काढूया, म्हणजे आपल्याला 1 जुलैचा वार काढता येईल. बघा आपण असं मोजत बसलो तर वेळ जातो. मग आपण असं लक्षात घ्यायचं की मार्च महिना 31 दिवसाचा आहे, म्हणजे 3 वार पुढे जाणारे, म्हणजे अधिक 3 करायचे. एप्रिल 30 दिवसाचा, मग 2, मे 31 दिवसाचा, मग 3 दिवस, आणि जून 30 दिवसाचा, म्हणजे 2. म्हणजे मी 3 + 2 + 3 + 2 केले तर माझी त्याची बेरीज आली 10. मी ह्या 10 7 भागायचं. का बरं 7 भागायचं, तर आपण आधी पाहिल्याप्रमाणे 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो, म्हणून 7 भागायचं. मग बाकी आली 3, म्हणजेच
शनिवारच्या पुढे 3 दिवस आपल्याला जायचंय. आता 3 ने वार पुढे सरकेल, मग शनिवार, रविवार, सोमवार सोडून आपल्याला पुढील वार येईल मंगळवार, म्हणजे 1 जुलैला मंगळवार येईल. ही सोपी पद्धत आहे मुलांना. तुम्ही आता इथे जर पाहिलं तर आपण असं करणार, 1 मार्च नंतर 1 एप्रिलचा वार, 1 एप्रिल नंतर 1 मेचा वार, 1 मे नंतर 1 जूनचा वार, असं काढताना जर आपली चूक झाली तर त्याऐवजी आपण असे दिवस लक्षात ठेवून त्याला जर 7 ने भागलं तर त्या लवकर आणि पटकन सोडवता येईल हे उदाहरण. आता हे महिन्याचं पाहिलं आपण, आता वर्षाचं बघूया. 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? बघा, 96 हे लीप वर्ष आहे, म्हणजे 96 ला 4 ने भाग जातो म्हणून हे लीप वर्ष आहे. मग दरवर्षीची सुरुवात पुढच्या लगतच्या वाराने होते, म्हणजे जर 98 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 99 ची सुरुवात मंगळवारी होते. अशा प्रकारे आपण वर्गामध्ये सुद्धा हा खेळ घेऊ शकतो. जर मुलांना म्हटलं 5 नोव्हेंबरला सोमवार आहे आणि तुझा वाढदिवस सोमवारी आलाय, तर पुढच्या वर्षी कोणत्या दिवशी वारी येईल रे? तर मुलं पटकन सांगतील किंवा विचार करतील, तर पुढच्या वर्षी मंगळवारी येणार आहे. म्हणजे या पद्धतीने जर आपण वर्गामध्ये सराव घेतला तर मुलं हे वार चुकणार नाही किंवा वार काढणं त्यांना सोपं जाईल. वर्षाची सुरुवात जर पुढील वर्षी लगतच्या वाराने होते, मग आता 96 ची सुरुवात सोमवारने झाली, 96 हे लीप वर्ष आहे, मग लीप वर्षामध्ये 2 वार पुढे जाणार आहे. या ठिकाणी बघा, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना समावेश म्हणून 2 दिवस पुढे जाणार आहे. 97 चं 1 साल 1 दिवस आणि 98 चा 1 दिवस असे 4 दिवस तो पुढे जाणार आहे. यानुसार सोमवारच्या पुढे 4 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सोडून आपण शुक्रवार हा वार येणार आहे, म्हणजे 1999 ची सुरुवात शुक्रवारी होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही वर्गामध्ये उदाहरण घेऊ शकता. प्रत्येक मुलाचा वाढदिवस, या वर्षी तुझा हा वाढदिवस वाराला आलाय, पुढच्या वर्षी कोणत्या वाराला येईल, किंवा तू आत्ता तुझा 5वा वाढदिवस आहे किंवा 10वा वाढदिवस आहे, मग तुझी जन्मवार कोणता, हेही मुलांना शिकवता येईल आपल्याला. आपण जन्मवार काढण्यासाठी पुढचं उदाहरण बघूया. बघा, मंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी जाणवीचा 3रा वाढदिवस होता, तर तिचा जन्मदिवस कोणत्या वारी असेल? आता आपल्याला फक्त 3रा वाढदिवसाची तारीख दिली आहे, म्हणजे तिची जन्मतारीख आपल्याला प्रथम काढली पाहिजे, म्हणजे आपल्याला तिचा जन्मदिवस शोधता येईल. या ठिकाणी बघा, 3रा वाढदिवस म्हणजे 3 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून तिची जन्मतारीख काय येणार आहे? 24 जून 1994, म्हणजे 97 ला 3रा, 96 ला 2रा, 95 ला 1ला आणि 94 ला ती जन्मलेली असेल. असं पाठीमागे जायचं आहे. मग आपण आता वर्ष काढायचे, आपल्याला वार काढायचा आहे. 96 चे 2 दिवस, 95 चा 1 दिवस आणि 94 चा 1 दिवस, मग 2 अधिक 1 अधिक 1 = 4, मग 4 दिवस आपण मागे जाणार आहोत. आपल्याला जन्मदिवस विचारलाय म्हणून आपण मागे जाणार आहोत, पुढे जाणार नाही, कारण पुढचं वाढदिवस विचारला तर पुढे जाणार आहोत, मागचं विचारलंय म्हणून आपण मागे जाणार आहोत. मग या ठिकाणी मुलांना मंगळवार, सोमवार, रविवार, शनिवार असे 4 वार सोडले म्हणून तिचा जन्मवार येणार आहे शुक्रवार. अशा पद्धतीची उदाहरणांचा सराव करा, खूप सारी उदाहरणे सोडवा, वर्गातील मुलांची उदाहरणं घ्या आणि अशा प्रकारची गणितं सोडवा. आता पुढचं उदाहरण बघूया. 1997 चे नवीन वर्ष बुधवारी सुरू झाली असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? आता हे 97 साल आहे, सर्वसामान्य वर्ष आहे, लीप वर्ष नाही, म्हणजे या ठिकाणी मुलांना 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येणार आहे. मग 1 जानेवारीचा वार म्हणजे काय? नवीन वर्ष. नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं. मग 1 जानेवारीला बुधवार असेल तर त्या वर्षी 53 वेळा वार कोणता येईल? बुधवारच येणार आहे. फक्त लीप वर्ष असेल तरच आपल्याला 2 वार 53 वेळा येतात, हे लक्षात ठेवायचे. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडवा आणि खूप सारा सराव करा. धन्यवाद.